या वर्षी दिवाळीच्या मोसमामध्ये सीझनमध्ये सातारा तालुका आणि सातारा शहरामध्ये अनधिकृतपणे जे स्टॉल टाकले जातील फटाक्याचे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. सर्व स्टॉल धारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी ज्या रिसर परमिशन आहेत या स्टॉल टाकण्यासाठीच्या त्या सर्व परमिशन घ्याव्यात आणि त्याच्यानंतर फटाके स्टॉल टाकण्यात यावे. जास्त रस्त्याच्या कडेला सरकारी जागेमध्ये अजिबात यावेळेला कुठल्याही फटाकेधारकांना किंवा स्टॉलधारकांना परमिशन दिली जाणार नाही आणि त्या सर्वांवरती कडक कारवाई केली जाईल. यावर्षी दिवाळीच्या मोसमामध्ये सीझनमध्ये सातारा तालुका आणि सातारा शहरामध्ये अनधिकृतपणे जे स्टॉल टाकले जातील फटाक्याचे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. सर्व स्टॉल धारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी ज्या रिसर परमिशन आहेत या स्टॉल टाकण्यासाठीच्या त्या सर्व परमिशन घ्याव्यात आणि त्याच्यानंतर फटाके स्टॉल टाकण्यात यावेत. जास्त रस्त्याच्या कडेला सरकारी जागेमध्ये अजिबात यावेळेला कुठल्याही फटाकेधारकांना किंवा स्टॉलधारकांना परमिशन दिली जाणार नाही आणि त्या सर्वांवरती कडक कारवाई केली जाईल.